जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजीव सुरसी असते. राष्ट्रपती राजीव सुरसी नसते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते. सर, एक पॉलिटिकल मिस्ट्री गेले काही दिवस राज्यामध्ये, त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. जसे मुख्य प्लेअर तुम्ही आहात, देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की जे सरकार झालं होतं अजित पवारांबरोबरचं त्याची माहिती तुम्हाला होती. त्यानंतर राज्यपालांनी आता गेल्यानंतर माजी राज्यपालांनी बरेच इंटरव्ह्यू दिला आणि त्यात सांगितलं की अजित पवारांचा आग्रह होता पहाटेच्या शपथ दिलेला. आम्ही अजित पवारांनी बऱ्याच वेळा विचारलं पण ते काही बोलत नाहीत या विषयावरती. आणि एक मिस्ट्री जी आहे, पॉलिटिकल मिस्ट्री, ती कायम मेंटेन आहे. तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीस खोटं बोलतील असं मला वाटलं नव्हतं, अजित पवार खरं काय ते सांगायला तयार नाही, याच्यात नेमकं काय घडलेलं होतं ते तुम्ही तरी स्पष्ट करा. नेमकं तिथं सरकार बदलायचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजीव सुरसी उशी त्यांची उशियाच्या नंतर काय आलं हे कदाचित फायदा असेल. हे तुम्हाला माहिती होतं की नव्हतं हा एक मुद्दा आणि अजित पवार बोलत का नाही असं असं बोलायची आवश्यकता काय काही विशिष्ट समजायची. आता मी सरळ सांगितलं, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजीव सुरसी असते. राष्ट्रपती राजीव सुरसी असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? थोडं काहीतरी